काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांना पत्र लिहिलेलं आहे. प्रज्वल रेवण्णा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी हे पत्र लिहिण्यात आलंय. पीडितांना शक्य ते सर्व सहकार्य करण्याची राहुल गांधींकडून विनंती करण्यात आली आहे. गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे हे आपलं सामूहिक कर्तव्य असल्याचंही राहुल गांधी यांनी आपल्या पत्रातून म्हटलंय. एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या अनेक अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेल्या होत्या आणि त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं आणि आता राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले. शिवाजी, प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात आता राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, काय अधिकची माहिती? प्रमोद रेवण्णा प्रकरण जेव्हापासून समोर आलेलं आहे त्यानंतर अनेक महिला समोर आलेल्या आहेत आणि ज्या ज्या महिला दिसलेल्या समोर दिसताना पाहायला मिळते त्यांच्या घरामध्ये देखील यामुळे क्राइसिस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून या सगळ्या प्रकरणावरती तुम्ही जातीने लक्ष घालून या सगळ्या प्रकरणावरती ज्या ज्या पीडित आहेत त्यांना सर्वांना न्याय दिले पाहिजे, त्याचबरोबर राजकीय दबावाला कुठल्याही बळी न पडता या सगळ्या प्रकरणामध्ये जे लोक जबाबदार आहेत त्या सर्व लोकांना गुन्ह्याने शिक्षा होणं गरजेचं आहे. नक्की शिवाजी, तर आपल्याला बघावं लागणार आहे राहुल गांधी यांच्या विनंती नंतर या आता सर्व पीडित कुटुंबियांना संरक्षण मिळतंय का. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.